डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेच्या 13 ऑक्टोबरच्या भागात विजय बँड बाजा घेऊन वाजत गाजत डॉक्टरच्या क्लिनिकवर येतो. वाड्यातील सगळे जण कसला आवाज येतोय म्हणून बघायला बाहेर येतात. तेव्हा विजय पुढे येतो आणि डॉक्टरला पेढा भरवतो. तुमच्यामुळेच मला आनंदाचा दिवस बघायला मिळतोय असं म्हणतो. रेश्मा तुमच्या प्रयत्नांमुळेच गरोदर झाली आणि आता मला वारस मिळणार असं म्हणतो. तो डॉक्टरांची माफी मागतो आणि त्यांचे पाय धरतो. चिडलेला डॉक्टर मनातल्या मनात विजयला मारून टाकण्याचा निर्णय घेतो. बजा डॉक्टरला माफ करण्याची विनंती करतो. डॉक्टर विजयला माफ करतो आणि त्याला पेढा भरवतो. तितक्यात डिंपल विजयला रेश्माला शंकराच्या मंदिरात बघितल्याचं सांगते. तो काही बोलणार तितक्यात डॉक्टर तिच्याकडे पाणी मागतो आणि ती आत जाते. इकडे अपर्णा तिच्या आईला पुन्हा एकदा चेकअप साठी घेऊन येते. डॉक्टर तिच्या आईला चेक करतो आणि तिला काही वेळ बाहेर थांबायला सांगतो. तो अपर्णाला तिची आई फार काळ जगू शकणार नाही असं सांगतो. अपर्णा हे ऐकल्यावर रडू लागते. तेव्हा डॉक्टर तिला धीर देतो आणि मी त्यांना बरं करीन असं म्हणतो. तो तिच्याकडून 600 रुपये काढून घेतो. पुन्हा चेकअपला या असं सांगतो. ती गेल्यावर तो डिंपलकडे अपर्णाची आणि तिच्या कुटुंबाची चौकशी करतो. तेव्हा त्याला डिंपलकडून अपर्णाला वडील नाहीत हे कळतं. मात्र तिच्या वडिलांचा पेन्शनचा आणि इन्शुरन्सचा पैसा त्यांना मिळालाय त्याच्यावरच त्यांचं घर चालतं हेही कळतं. हे ऐकल्यावर डॉक्टर खुश होतो. तितक्यात त्याला रेश्माचा फोन येतो. तो डिंपलला आत पाठवतो आणि रेश्माचा फोन उचलतो. इकडे लालू बाबूला येऊन नवऱ्या मुलाकडच्यांनी डायरेक्ट लग्न लावायला सांगितल्याचं सांगतो. मुलीला काहीही सांगायचं नाही असं देखील बजावतो. इकडे डॉक्टर रेश्माला गुपचूप भेटायला येतो. तेव्हा रेश्मा पुन्हा एकदा एकत्र राहण्याचा हट्ट करते. डॉक्टर विजय विरुद्ध तिचे कान भरतो आणि तो आपला जीव घेईल असं म्हणतो. तेव्हा रेश्मा विजयचा खून करायला तयार होते आणि त्यानंतर पैसे घेऊन डॉक्टर सोबत मुंबईला पळून जायचं ठरवते. या मालिकेच्या आगामी भागात रेश्मा तिचं आणि डॉक्टरचं मुंबईचं तिकीट बुक करते. तेव्हाच तिला विजय आपण बाहेरगावी फिरायला जातोय असं सांगतो. रेश्मा चक्कर येऊन कोसळल्याचं नाटक करते. तेव्हा विजय तिला घाबरून डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टरचं चेकअप चालू असताना रेश्माची पर्स खाली पडते आणि विजयला त्या पर्समध्ये 2 मुंबईची तिकीटं मिळतात. एका तिकीटावर डॉक्टरचं नाव लिहिलेलं असतं. डॉक्टर आणि रेश्माचा पळून जाण्याचा प्लॅन यशस्वी होणार का? विजयचा जीव जाणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा देवमाणूस सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.